हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हॅप्पी होम विथ स्वप्नाली। आज मी तुमच्यासोबत बनाना चॉकलेट केकची रेसिपी शेअर करणार आहे। क्रिसमस जवळच आलेला आहे तर आपण वेगवेगळे केक बनवतोच, तर हा तुम्ही नक्की केक ट्राय करून बघा। खूप पटकनही होतो आणि खूप मस्त असा स्पॉन्जी हा केक तयार होतो घरी। रेसिपीला सुरुवात करूयात आपण। इथे एक केळं घेतलेलं आहे, ते बारीक कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे अर्धा कप पिठी साखर घरीच बनवतो, साखर मिक्सरमधून काढायची आणि ती एकदा चाळून घ्यायची। त्याच्यानंतर अर्धा कप दूध, जेवढं पिठी साखर तेवढंच दूध घेते आहे मी। पिठी साखर दूध आणि केळे मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायची। याची पेस्ट झाली की ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये 1/4 कप तेल टाकायचं आहे। खायचं तेल टाकायचं आहे किंवा बटरचा वापर करू शकता, वासाचं तेल वापरायचं नाही आहे। आणि 1 ते 2 थेंब व्हॅनिला इसेन्स हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। हे एकत्र झालं की आपण ह्याच्यामध्ये कोरडे पदार्थ टाकून घेऊ। इथे 1 कप मी मैदा घेतलेला आहे, त्याच्यानंतरून 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा। ह्याच्यामध्ये 3 चमचे डार्क कोको पावडर टाकून घेऊ। ह्याच्यामध्ये ही अनस्वीटेड वापरलेली आहे मी, त्याच्यामुळं कलर खूप छान येतो हिचा, डार्क कोको पावडर असली की। आता हे व्यवस्थित सगळं चाळून घ्यायचं आहे। ह्या कोको पावडरच्या गाठी राहिलेल्या आहेत, त्या चमच्याच्या साह्याने फोडून व्यवस्थित असं हे कोको पावडर सगळं आपण चाळून घेऊ। आता हे कोरडं सगळे पदार्थ आपले चाळून झालेले आहेत आणि खाली जे मगाशी बॅटर बनवलेलं होतं हे सगळं आपण आता एकत्र करून व्यवस्थित ह्याचे केकचं बॅटर तयार करून घेऊ। ह्याच्यामध्ये मैद्याच्या गाठी राहिल्या नाहीत पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे, तर तुम्ही इथे रवीचाही वापर करू शकता। फक्त एवढंच की बॅटर एकसारख्या पद्धतीनेच हलवायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण आता चिमूटभर मीठसुद्धा टाकणार आहोत, का तर केळीचा वापर केलेला आहे तर ह्याने टेस्ट खूप छान होते अजून, तर चिमूटभर मीठ टाकायचं आहे। इथे मी रवीच्याही मदतीने हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेते, जेणेकरून मैद्याच्या कोणत्याही गाठी ह्याच्यामध्ये राहायला नको, एकसारखं आपलं बॅटर केकचं तयार होईल। आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा चोको चिप्सही वापरू शकता। मी इथे अक्रोड टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये, तुम्ही इथे अक्रोडसोबत चोको चिप्सही टाकले, दोन्हींचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान लागेल। इथे मी एक टिन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून हा टिन व्यवस्थित असा ग्रीस करून घेते, जेणेकरून खाली केक चिटकणार नाही आपला काढताना आणि बेकही व्यवस्थित होतो। आपल्या इथं बॅटर रेडी आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 1 चमचाभर व्हिनेगर टाकायचं आहे। तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही तेवढा 1 चमचाभर तुम्ही लिंबाचा रसही ह्याच्यामध्ये टाकला तरी चालेल। बॅटरमध्ये व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे आणि लगेच ते बॅटर आपण टिनमध्ये टाकायचं आहे आणि तो टिन व्यवस्थित टॅप करायचा आहे 5 ते 6 वेळा म्हणलं तरी चालेल। त्याने काय होतं, केक आपला एकसारखेपणाने टिनमध्ये स्प्रेड होतो, खाली कुठे एअर असेल तो वरती येतो आणि एकसारखा केक आपला छान फुगतो। तर इथे मी केकच्या डेकोरेशनसाठी अगदी थोडेसे अक्रोडचे तुकडे टाकलेले आहेत। परत एकदा केकचं टिन टॅप करायचा आणि तो कुकरमध्ये मी शिजायला ठेवणार आहे। इथे मी कुकर 10 मिनटं आधी प्रीहीट करून घेतलेला आहे, म्हणजे गॅस चालू करायचा, कुकरच्या झाकण्याची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची। इथे हा केक आपला शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता 50 मिनटं तरी लागलेले आहेत। जोपर्यंत केक शिजत नाही स्टिक घालून बघायची, केक शिजलेला असेल तरच बाहेर काढायचा, नसेल तर तुम्ही परत 5 ते 10 मिनटं हा केक परत बेक करायला ठेवायचा आहे। इथे केक मी काढून घेते, तुम्ही पाहू शकता कलर खूप मस्त आलेला आहे केकला। तर हा थोडासा गरमच आहे पण मी काढून घेते। तुम्ही इथे केक पूर्णपणे थंड झाल्यावर काढा तरी चालेल। इथे केकला मी आता आयसिंग शुगर टाकून थोडंसं डेकोरेट करते, तुम्ही ह्याच्यावर चॉकलेट सिरप किंवा तुमच्या मुलांना काय आवडेल त्याच्यानुसार तुम्ही हा केक डेकोरेट करू शकता। खूप सिंपल अशी रेसिपी आहे आणि झटपट होतो हा केक आणि खायलाही खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे। क्रिसमससाठी तुम्ही हा केक घरी बनवू शकता।
इथे मैं तुम्हाला केकचा एक स्लाइस कट करून दाखवते। खूप स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे। तुम्हाला जर माझे आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला भेटतील। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।